आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते, हीच बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. त्यांनी काल अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट भाजपलाच आव्हान दिलं. भाजपने लोकसभेच्या 150 तरी जागा जिंकून दाखवाव्यात. निवडणुकीच्या मैदानात त्यांनी 150 जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे असे म्हणत भाजपला प्रकाश आंबेडकरांनी थेट आव्हान केले. एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावं. त्या पिचवरती थांबता थांबता 150 स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार. आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळत आहे ती इंटेलिजन्स जी आहे ती चुकीचं इंटेलिजन्स मिळत आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. मतदार ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती.